आपण पाहताय सकाळी 9:00 च्या बातम्या. पुण्यात वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पुण्यातील कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्य चौकात वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव शान भदाणे असे. ही व्यक्ती पुण्यातील एका न्यायाधीश. बुधवारी रवींद्र इंगळे आणि कैलास काळे हे दोघे कर्मचारी वाहतूक नियमनाचं काम करत होते. त्या दरम्यान सिग्नल तोडून निघालेल्या एका मोटरसायकलला त्यांनी अडवलं. त्यावरून मोटरसायकल चालक आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर चालकानं थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या महिलेनं पोलिसांना मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. न्यायाधीशाचा पती आणि मुलगी असल्यानं पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला नसल्याची चर्चा आहे. पोलीस खातंच अशा दबावाला बळी पडत असेल तर सामान्यांचं मनोबल खच्ची झाल्याशिवाय राहणार नाही. त्याशिवाय न्यायाधीशांचे नातेवाईक आहेत म्हणून त्यांना कायदा हातात घेण्याचा काय अधिकार आहे असा प्रश्नही यानिमित्तानं विचारला जातोय. रवींद्र काळे नावाचे 889 बक्कर नंबर असलेले जे काय ट्रॅफिक हवालदार आहेत त्यांना ते इसम आणि ती मुलगी मारहाण करताना मला आढळून आलं. त्यांच्या शेजारी ट्रॅफिकचे त्यांचे सहकारी कैलास शिवाजी काळे हे होते. त्यांनी ट्रॅफिकवरनं पोलिसांना कुमुक मागवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना काय कुमुक मिळाली नाही. प्रभात पोलीस चौकीने काय कंप्लेंट त्यांची घेतलेली नाही. तर आमचं म्हणणं आहे की ट्रॅफिक हवालदारावर पब्लिकनी पाहिलेलं आहे की एक माणूस मारतोय तर त्याची कंप्लेंट व्हायला काहीच हरकत नाही. आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार सध्या आपल्याबरोबर आहेत. अश्विनी, आता तरी गुन्हा दाखल झालाय का? खरं तर अत्यंत खेदजनक अशी घटना आहे. अजूनही या सगळ्या घटनेविषयी कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही आहे भूषण. एकूणच काल दुपारी ही घटना घडलेली आहे आणि त्यानंतर ही जी बातमी आहे ती पसरलेली आहे. मात्र न्यायाधीशाच्या पती आणि त्याच्या मुलीने मारहाण केल्यामुळे कुठेतरी पोलिसांवरती दबाव पडतो आहे का, त्यामुळे गुन्हा दाखल केला जात नाही आहे का, अशी चर्चा जी आहे ती पसरत आहे. खरं तर पोलीस जे आहेत ते आपलं वाहतूक पोलीस जे आहेत ते आपलं काम चोखपणे करत होते. ज्यावेळी या दोन व्यक्तींनी सिग्नल तोडला त्यावेळी त्यांनी गाडी बाजूला घेण्यास सांगितली. मात्र तरीही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं या दोन्ही ट्रॅफिक हवालदार आहेत यांना मारहाण जी आहे ती केलेली आहे. एकूणच एका बाजूला पोलीस आपलं काम चोखपणे करत असताना दुसऱ्या बाजूला नागरिकांनीही त्यांना अशा प्रकारचं सहकार्य करणं अपेक्षित असतं. मात्र त्यामुळे अशा प्रकारच्या घटनेमुळे पोलिसांचं देखील मनोबल कुठेतरी खच्ची होईल का अशी भीती जी आहे ती एक निर्माण झालेली आहे. आणि कुठेतरी या न्यायाधीशाचे जरी नातेवाईक असले तरी यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे असा एक सूर जो आहे तो कुठून तरी निघत आहे असं म्हणता येईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.